महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रतिनिधी अजय गावडे यांनी आनंद लाड यांच्यावर जोरदार पलटवार केलाय. लाड यांनी केलेल्या आरोपांवर गावडे यांनी हल्लाबोल करत तोंड बंड ठेवण्याचा निर्वाणीचा इशारा दिलाय. नेमका काय जो माझ्यावर आरोप करतो त्याने आधी पहिल्या आधी माझ्याबरोबर त्याने बरोबरी करू आणि त्याची लायकीच नाही माझ्यावर आरोप करण्याचा. खरा हिरो आहे तो अध्यक्ष अभियंता चंद्रशेखर पाटील. तर कसं आहे हा लाड हा त्यांच्या गाडीवर ड्रायव्हर आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकजूट होती ती फूट पाडली तर ह्या अधीक्षक अभियंत्याने पाडलेली आहे. आमच्या जी कंत्राटी कामगारांची एकजूट होती ना ती अधीक्षक अभियंत्याने पाडलेली आहे. कारण माझं त्याला चॅलेंज आहे की त्यांनी जो कार्यादेश दिलेला आहे जे त्यांनी ओव्हर बॉर्डर दिला आहे त्यात जर माझी जर काय चुका असतील किंवा संस्थेच्या जर काय चुका असतील ते त्यांनी कायदेशीर कारवाई करावी त्याला मी सामोरे जायला तयार आहे ना. पण अशी आमच्या कंत्राट कामगारात भांडणं लावून त्यांनी देऊ नये. हे गेल्या वर्षी मे मध्ये हजर झाले पाटील साहेब. या अगोदर आम्ही 10 वर्ष ही संस्था चालवतो. मी म्हणजे मी एकटा नाही, मी काही ठेकेदार नाही, माझ्यावर सगळेच जण आहोत. आता संस्थेचा व्याप खूप वाढला. पहिला 200 जण होते, आता 300 वर मुलं गेले. आणि याने काय केलंय हा पाटील मे मध्ये हजर झाला आणि त्याने मला ओव्हर बॉर्डरी सप्टेंबर महिन्यामध्ये दिले. हे हा ड्रायव्हर जो माझ्यावर आरोप आला त्याची एप्रिलची ओव्हर ऑर्डर मला नोव्हेंबरमध्ये मिळाली. तसे ते त्याच्याकडे जे काम करतायत त्याच्या हाताखाली कामगार काम करतायत त्यांची जूनची ऑर्डर मला ऑक्टोबरमध्ये मिळाली. हे आपल्या चुका सगळ्या झाकून ठेवण्याचा प्रयत्न करतायत हे अधिकारी आणि आमच्यात भांडणं लावून देत आहेत. माझ्या जो आरोप होतोय तो असा तोंडून आरोप न करता त्याने सर कायदेशीररित्या त्याने कायदा आरोप करायचा त्याला मी सामोरे जायला संस्थेच्या माझ्या 302 मुलांच्या निमित्त त्याला मी तयार आहे. 302 मुलांचं काम मी घेतलेलं. 3 ते 4 महिने मुलं बिना ऑर्डर चालले. आणि कसं आहे मुलांचं कसं आहे बोनस मिळाला नाही, PF मिळाला नाही. बोनस आम्हाला कंपनी जवळूनच मिळालेला नाही ना. तो मागच्या ओव्हर बॉर्डरमधला बोनस कंपनी जवळूनच मला मिळालेला नाही त्यामुळं मुलांना मी देऊ शकत नाही. आणि हे जे कोण माझ्यावर आरोप करतायत हे कधीच मीटिंगला नसतात. हे म्हणजे एकदम चिल्लर आहेत. हे कोण माझ्यावर आरोप करतायत हे विचारा. इतर तुम्ही 250 लोकांना विचारा हे कधी मीटिंगला होते काय. PM मी कोणाचा दिला नाही. तर ज्या मोदी सरकारने ज्यावेळी हे केलं आधार कार्ड लिंक म्हणजे मोबाईल नंबर लिंक पाहिजे, पॅन कार्ड लिंक पाहिजे किंवा बँकेत हे पाहिजे ती कागदपत्र ही उर्वरित जी नवीन मी मुलं हजर केली जुलैमध्ये त्या मुलांची कागदपत्र माझ्याजवळ आली नाही त्यामुळे त्यांचे UN नंबर काढायला उशीर झाला त्यामुळे त्यांचा मी PF भरू शकतो नाही ना. यांचे जे काही तक्रारी आहेत ना त्यांनी संघटनेचे अध्यक्ष आहे ना त्यांनी माझ्याजवळ द्यायचे ना. मी त्यांचे काही हे करायला तयार आहे ना. हे एक तर कधी मीटिंगला येत नाही आणि बाहेरून कशाला उभा यांचं हे करतात. इतर तुम्ही लोकांना कुठेही तुम्ही फोन लावा, पूर्ण जिल्ह्यात फोन लावा आणि विचारा. जे ह्यापेक्षाही चांगले आमच्याजवळ कार्यकर्ते आहेत. माझ्याजवळ कार्यकर्ते ह्यापेक्षा चांगले कार्यकर्ते वैभववाडीमध्ये आहे, नंदूपवार आहे तिकडे, देवगडमध्ये देवरुखकर आहे, मालोदा मोडक आहे, सर्वेश बिरकर आहे तिकडे, वेंगुर्ल्यामध्ये महानंद नाईक आहे. असे माझ्याजवळ एवढे खंबीर कार्यकर्ते असतात. अमित थोडावडेकर आहे, खंबीर एवढे कार्यकर्ते असताना मी यांना पुढे कसं काय येऊ देऊ, यांना येऊ देणार नाही यांना पुढे.